नमस्कार मराठी आरोग्य संजीवनी या आयुर्वेद चॅनलवर आपण सर्वांचं स्वागत आहे फक्त एक चमचा हा पदार्थ पाण्यामध्ये मिक्स करून प्यायचा आहे शरीरामध्ये वाढलेली उष्णता ही पटकन कमी होते शरीरातील थकवा हा लवकर नाहीसा होतो हातापायांना येणाऱ्या मुंग्या असतील त्या कमी होतात आखडलेल्या नसासुद्धा मोकळ्या होतात शिवाय उन्हाळ्यामध्ये जसजसं ऊन उन वाढत जातं तसतसं अंगाला घाम सुटतो सतत तहान लागते लघवी करताना जळजळ होत असते उन्हाळीचा त्रास जाणवतो अशा वेळी हा पदार्थ वापरा उष्णतेमुळं होणारा हा त्र जो त्रास आहे तो कमी होतो उष्णता वाढल्यावर त्वचेची आगसुद्धा होत असते मुरूम पुटकळ्या घामोळ्या होत असतात त्यासुद्धा या पदार्थाच्या वापरामुळं कमी होतात कारण उष्णता आणि त्वचा विकार यांचा फार जवळचा संबंध आहे पित्तामुळं छातीमध्ये होणारी जी जळजळ जल आहे तीसुद्धा कमी करण्यासाठी हा पदार्थ जो आहे तो खूप उपयोगी ठरत असतो अत्यंत सोप्या पद्धतीने आपण हा पदार्थ जो आहे तो घरच्या गहर घरी तयार करू शकतो आहे तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे की व्हिडिओला लाईक करा ज्यामुळं अशा प्रकारची जी माहिती आहे ती तुमच्यापर्यंत पोहोचवायला प्रेरणा मिळते बघा सगळ्यात अगोदर आपल्याला लागणार आहे ते म्हणजे वाळा ज्याला उशीर अमृणाल वारीतर गंधाव्य खस या नावानं ओळखलं जातं बघा उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हा वाळा बाजारामध्ये आपल्याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये बघायला मिळत असतो स्वच्छ करून माठाच्या पाण्यामध्ये जर घातलं तर ते पाणी खूप आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये थंड होत असतं हा जो वाळा आहे तो थंड उष्णता कमी करणारा कमी करणार आहे आणि उन्हाळ्यामध्ये उष्णतेमुळे घाम येत असेल घामळ येत असतील खास उडत असेल लघवी करताना आग होत असेल उन्हाळीचा त्रास उद्भवला असेल उष्णतेमुळं पित्ताचा त्रास, त्रास वाढत असेल अशा ज्या तक्रारी आहेत त्या दूर करण्यासाठी आपल्याला वाळा हा खूप उपयोगी ठरत असतो त्यानंतर आपल्याला लागणार ला आहे ती म्हणजे खडीसाखर खडीसाखर चवीला गोड असते थंड गुणांची असते शिवाय शरीराला पटकन ऊर्जा देत असते शरीरातला थकवा दूर करते आणि शरीरातील उष्णता कमी करते शरीराला थंडावा देते त्यामुळं खडीसाखरसुद्धा या उपायासाठी आपल्याला लागणार आहे जी की खूप गुणकारी अशी ठरत असते आता बघा काय करायचं आहे थोडासा वाळा आणि खडीसाखर खलबत्त्यामध्ये ॲड करायची आहे वाटून वाटून बारीक त्यांची पावडर तयार करायची आहे आणि ही पावडर एका वाटीमध्ये काढून घ्यायची आहे त्यानंतर आपल्याला माठातलं पाणी एक ग्लासवर एका ग्लासमध्ये घ्यायचं आहे भरून घ्यायचं आहे माठातलं पाणी नैसर्गिकरितीनं थंड होत असतं त्यामुळं ते खूप चवीला चांगलं असतं ज्याच्यामुळं की कसल्याही प्रकारचा त्रास उद्भवत नाही कफ असेल खोकला असेल ह्या गोष्टी माठातल्या पाण्यामुळं उद्भवत नाहीत या एक ग्लास पाण्यामध्ये बारीक वाटलेली वाळ आणि साखरेची पावडर ही ॲड करायची आहे आणि साधारणपणे पाच ते दहा मिनटं आपल्याला भिजू द्यायचं आहे हलवायचं आहे आणि भिजत ठेवायचं आहे त्यानंतर गाळणीच्या मदतीनं हे सगळं मिश्रण जे आहे ते गाळून घ्यायचं आहे आणि त्याचं सेवन करायचं आहे शरीरातील जी उष्णता आहे ती कमी होते शिवाय हातापायांना मुंग्या येत असतील ना, ना साखडलेले असतील त्यासुद्धा कमी होतील उन्हाळ्यामध्ये तहान भागत नसेल अशावेळी या मिश्रणाच्या सेवनानं तहान भागली जाते थकवा नाहीसा होतो शरीराला पूर्णपणे उन्हाळ्यामध्ये ऊर्जा देण्याचं काम हे पाणी करतं मित्रांनो ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून आवर्जून कळवा आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायला विसरू नका धन्यवाद